ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सौरभ कांबळे मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या मंत्री यड्रावकर। श्रो तालुक्यातील हरोली येथे लाईनवर विजेची तार जोडत असताना सौरभ कांबळे या 21 वर्षीय तरुणाचा रविवारी मृत्यू झाला होता। या प्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश माझ्याकडून झाले आहेत अशी माहिती डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। रविवारी सौरभ कांबळे यांचा मृत्यू झाला। पोलीस ठाण्यात मयत नोंद झाली पण गुन्हा कोणावरच दाखल केला नाही। तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे। या प्रश्नावर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, प्रोविडेंट फंड आणि इन्शुरन्स तातडीने मिळावं यासाठीचं माझं बोलणं कार्यकारी अभियंता आवळेकर यांच्याशी झालेलं आहे। सौरभ कांबळे त्यांना 7वा दिवस झाला जे याच्यात विजेचे धक्कापासून जे वारले, त्यांना अजून पण पुलिसची चिंता नाही। त्याच्यावरती जो झालेला आहे त्याला इन्शुरन्स आहे, त्या कंत्राटदारांची सगळी माहिती आपल्या आळवेकरांना मी बोलून घेतलेलो मी त्यांना सांगितलेलं आहे। ज्या ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं पेन्शन प्रॉव्हिडंट फंड भरलेला आहे, त्याचं ESI भरलेला आहे, त्याचा बाकीचं इन्शुरन्स सुद्धा दिलेला आहे आणि त्याचे सगळे कागदपत्र पूर्ण आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याला मदत। महानकारी न्यूजसाठी नांदनीहून सुनील क्षीरसागर।